कामांचा शुभारंभ आणि लाभार्थ्यांना वाटप अशा पद्धतीचे दोन कार्यक्रम वर्ध्यामध्ये घेण्यात आलेले आहेत. त्याच्या नियोजनाच्या बैठकीसाठीच मी वर्ध्यामध्ये आलेलो आहे आणि या कार्यक्रमामध्येच जो एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे अमरावतीचा, अमरावतीमध्ये जे PM टेक्सटाईल पार्क, मेगा PM टेक्सटाईल पार्क जे घोषित झालेलं होतं त्याचा देखील शुभारंभ माननीय नरेंद्र मोदी साहेब करणार आहेत आणि सगळ्याच कार्यक्रमाचं नियोजन बघण्यासाठी, सगळ्याच कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आज मी वर्ध्यामध्ये आहे. ते स्वप्न बघायला कुठं पैसे पडत आहेत? स्वप्न त्यांनी बघत राहावं. पूर्वी काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रातनं का गेली याचं देखील आत्मचिंतन करावं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी जाऊन अमेरिकेमध्ये आरक्षण संपवण्याच्या ज्या गोष्टी करत आहेत त्याच्यावर देखील खुलासा करावा. आता या आरक्षणाच्या बाबतीतली काँग्रेसची भूमिका ही महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर आल्यामुळं आता वेगळ्या कुठंतरी ट्रॅकवर काहीतरी गोष्टी घेऊन जाव्यात म्हणून कदाचित चव्हाणसाहेबांचा हा प्रयत्न असावा. परंतु लोकसभेमध्ये संविधान बदलणार आहे हा जो फेक नरेटिव्ह काही लोकांनी सेट केलेला होता त्यालाच उत्तर माननीय काँग्रेसच्या नेत्यांनी अमेरिकेमध्ये दिलेलं आहे. ते स्वतः असं म्हणत आहेत की आरक्षण रद्द करण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या काही लोकसभेनंतर झालेल्या आहेत त्याच्यावर मलम लावण्यासाठी आता इकडचं सरकार जाईल, तिकडचं सरकार जाईल. उलट सरकार आता भक्कम झालेली आहेत कारण भारतीय जनतेला, भारतीय मतदारांना नक्की आरक्षणाबाबतची काँग्रेसची भूमिका ही अमेरिकेतनं कळलेली आहे.